बघू शकता मैत्रिणी, नाचणीला किती छान मोड आलेले आहेत, म्हणजेच अंकुर किती छान फुटलेले आहेत. अशा नाचणीचं पीठ खूप छान तयार होतं, म्हणजे सत्व अतिशय छान तयार होतं. तर आज मी तुम्हाला 1 किलो नाचणीचे पीठ किंवा सत्व कसे बनवायचे आहे ते सांगणार आहे. तर 1 किलो नाचणी ही धुवून रात्रभर मी भिजू घातलेली आहे. नाचणी धुताना ही 3 ते 4 पाण्याने धुवायची आहे. आता मी लास्टचं पाणी आहे जे असं निघालेलं आहे, आता मी यामध्ये पुन्हा 2-3 जग पाणी घालणार आहे आणि नाचणी बुडेस्तोपर्यंत मी पाणी घालून रात्रभर भिजू घालणार आहे. तर सकाळी तुम्ही बघू शकता की ही नाचणी कशी छान फुलून वरती आलेली आहे आणि वरचा फेस देखील आलेला आहे. तर आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि एका कपड्यामध्ये बांधायची आहे. कपडा शक्यतो डार्क कलरचाच घ्यावा, लाईट कलरचा घेऊ नये, कारण की याचा रंग देखील लागू शकतो. आता हे सगळं वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने धुवून ही नाचणी कपड्यामध्ये ओतून घ्यायची आहे. त्याखाली एक चाळणी देखील ठेवायची आहे, म्हणजे राहिलेलं पाणी हे निघून जाईल. तुम्ही बघू शकता की हे मी असं याला बांधलेलं आहे, याचं गाठोडं बांधलेलं आहे. आता हे गाठोडं एखाद्या उबदार जागेत ठेवायचं आहे, जसं तुम्ही ओट्यामध्ये देखील ठेवू शकतात. आणि त्यावरती लोकरीचं आसन मी टाकलेलं होतं. तर आता तुम्ही बघू शकता याला किती छान मोड आलेले आहेत. तर मी हे रात्र दिवस आणि रात्र असं हे बांधून ठेवलं होतं. तर बघा मैत्रिणी, किती छान मोड आलेले आहेत. आता ही मोड आलेली नाचणी धुवायची वगैरे अजिबात नाही आहे. हिला अशी पसरवायची आहे फॅनखाली. तुमच्याकडे जो काही कपडा असेल, ओढणी असेल किंवा साडी असेल, त्याच्यावरती हे छान पसरवून घ्यायचं आहे. बारीक पसरवायचं आहे, म्हणजे हे छान वाळेल. आता बघा, या पांढऱ्या कपड्यामध्ये हे तांदूळ धुवून मी बांधून ठेवले होते. आता हे सुद्धा मी नाचणीसोबतच वाळत घालणार आहे. मी 1 किलोसाठी वाटीभर तांदूळ घेतलेले आहे. यामुळे पापड खूप छान बनतात. तांदूळ हा कुठलाही चालेल, रेशनचा असेल तरीही चालेल. तांदूळसुद्धा छान वाळवायला घालायचे आहेत. हे सर्व फॅनखाली वाळल्यानंतर आपण हे चक्कीवरून दळून आणायचं आहे. चक्कीवरून दळताना खूप बारीक दळू नये, शक्यतो जाडसर किंवा रव्यासारखं दळावं. म्हणजे हे गाळताना आपल्याला कोंडा पडायला हवा आहे, कारण की पापडांचा रंग हा खूप छान येतो. जर कोंडा जर नाहीच पडला तर पापड ही काळसर होतात, आणि कोंडा जर भरपूर निघाला तर आपली पापडे लालसर येतात. बघा, आता ही नाचणी छान वाळलेली आहे. मी दुसऱ्या दिवशी चक्कीवरून दळून आणलेली आहे. आता आपण हे पीठ छान कपड्याने गाळून घ्यायचं आहे. कपडा हा ओढणीचाच असावा किंवा साडीचा असावा, त्यामधून पीठ खूप छान गाळले जाते. कॉटनचा अजिबात घेऊ नये. पीठ गाळताना एखादी उथळ भांडं घ्यावं. जसं काही मी इथं टप घेतलेला आहे, त्या टपाला मी ओढणीची गाठ कशी मारत आहे ते तुम्ही बघू शकता. असं गाठ मारल्यामुळे आपला कपडा पीठ गाळताना हलत नाही. तुम्ही जर साडी घेत असाल तर साडीचा एक भाग तुम्ही असं गाठ मारून वापरू शकता. गाठी पक्की मारावी, जेणेकरून आपण पीठ गाळताना आपलं पीठ आणि कोंडा एकत्र होता कामा नये, म्हणून गाठी पक्की असावी. आपण 5 किलो जरी आपण पीठ गाळलं तरी पण ती हल्लीच नाही पाहिजे. तुम्ही आता बघू शकता किती छान आपला कपडा बांधला गेलेला आहे. अशा प्रकारे आपण आता हे दळलेलं पीठ आहे ते आपण एका डिशच्या साह्याने कपड्यावरती ओतून घेत आहोत. आणि हे असं हाताने पसरवत पसरवत ते गाळायचं आहे, म्हणजे गाळताना कोंडा हा वरती राहतो आणि जे सत्व आपल्याला मिळणार आहे ते आहे टपामध्ये जमा होतो आहे. आता तुम्ही बघू शकता की नाचणीचा कोंडा हा कपड्यावरती जमा झालेला आहे. तर तो आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे एका ताटामध्ये, तुम्ही बघू शकता. आता बघा, आपलं सगळं पीठ झालेलं आहे गाळून. आता हे जे टपात तुम्हाला दिसते ते आहे नाचणी सत्व. या सत्वापासूनच आपल्याला पापड बनवायची आहेत. तुम्ही या सत्वाचा वापर पेज बनवायला देखील करू शकता. ही पेज आपण 6 महिन्यांच्यावरील बाळांना देऊ शकतो. याचा देखील व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, हिमोग्लोबिन आणि लोह असते, त्याचबरोबर व्हिटॅमिन सी देखील असते. हे झालं नाचणीचं सत्व. नाचणीच्या जर भाकरी करायच्या असतील तर नाचणीला मोड वगैरे आणायची गरज नसते, ते तुम्ही धुवून डायरेक्ट वाळवून दळून आणल्यास तरी चालते, मात्र त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालावे लागतात. तर कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटनही दाबा. धन्यवाद, आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.